शेवटी घाम फुटला अंगाला. 5-10 मिनिटं उत्तर सुचलं नाही. नाथांचे पाय धरले, क्षमा करा म्हणाले, पाठीवर हात फिरवला, सांगितलं, शास्त्री बुवा, परमार्थ हा खंडन मंडनाचा विषय नसतो, हा अनुभवजन्य विषय आहे. मी माझ्या याच्यावर मी हरलो म्हणून सर्टिफिकेट लिहून देतो आपल्याला, आणखीन काय पाहिजे? नाही म्हणले तसं नाही, गाव जमवा आणि त्याच्या पुढे खंडन आणि मंडन. ते म्हणले, महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात, अगोदर तर अतिथी आहात आणि त्यातल्या त्यात इतके विद्वान आहात, अतिथी देवो भव आहात. नाही म्हणाले तसं नाही, ही जसं आहे तसं अहो लिहून देतो ना, 10 देतो, तुम्ही एक मागताय तुम्ही म्हणाल तेवढे देतो. मी खाली सही करतो, तुम्ही वर काय लिहायचं ते लिहा. नाही म्हणले तसं नाही. आता म्हणले, नात म्हणले, इलाजच नाही. मग नदीच्या काठी गोदावरीच्या तीरावर छोटासा मंडप टाकला, माणसं जमली, व्यासपीठ वगैरे तयार केलं, त्यांना व्यासपीठावर बसवलं, नाथ पायाजवळ खाली बसले. मग त्यांनी प्रस्तावना केली की असं असं मी इतकं इतकं केलं, इतकं ठिकाणी गेलो, इतकी मानपत्र मिळाली, सगळ्यांना हरवलं, आणि आज म्हणले पैठणला आलोय, बघायचंय मला नाथाला किती येतं. नाथाला किती येतं का स्वतःला किती येतं ह्याची स्वतःच परीक्षा करणार. म्हणाले, खंडन कोण करतो, मंडन कोण करतो? म्हणले, त्याचं मला काही नाही आहे. नाथ म्हणाले, तुम्ही म्हणाल तसं, मला काही नाही. खंडन करायचं तुम्ही मंडन करा, आम्ही खंडन करतो. आम्ही मंडन करतो नंतर मुंडन करतो, म्हणजे ते आपोआप होणारच आहे. तेव्हा झालं नाही. नाही म्हणाले, तुम्ही मंडन करा, बोला. उभे राहिले नाथ, हात जोडले, दर्शन घेतलं, आशीर्वाद असावा. कशाकरता? तुम्हाला हरवण्याकरता. दर्शन घेतलं, आशीर्वाद असावा. उभे राहिले. सभाजन म्हणाले, यांच्या इतकं ज्ञान मला काही नाही, मी साधा माणूस आहे, पंढरीचा वारकरी आहे. तुम्ही म्हणाल भागवत लिहिलं, ते मी लिहिलं नाही, रामरायाने माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून लिहून घेतलं, मी काही केलं नाही. माझं भाग्य आहे की या गावामध्ये माझा जन्म झाला. ज्या गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, तसंच हा एक संताचा रेडा आहे, आणि संत कृपेने बोलतो एवढंच समजा. नाही नाही म्हणाले, आता हे भाषण कमी करा, मंडन करा. हात जोडले आणि मुद्दा मांडला, धन्य तुझी माता, धन्य तुझा पिता, तुझ्या पोटी असा विद्वान जन्माला आला, आपल्या दर्शनाने आम्ही पावन झालो. दर्शन घेतलं, मंडन झालं, म्हणाले खंडन करा. त्यांना वाटलं हे पुस्तकातून सांगतील, यांनी अनुभवामृतातून सांगितलं. असं काही बंधन नव्हतं की पुस्तकात खंडन करायचं म्हणजे एक विचार मांडतो त्याचं खंडन कर. धन्य तुझी माता, म्हण नालायक आहे माझी माता, कर खंडन. धन्य तुझा बापा, नालायक आहे म्हण. तू विद्वान आहेस, नाही अविद्वान आहे, म्हण म्हण काय म्हणायचं ते. तुम्हाला सांगू, दर धरून घाम फुटला. ते म्हणले, मला वाटलं होतं तुम्ही वेदातून शास्त्रातून. हे म्हणले काय, आईबाप वेदाच्या आणि शास्त्राच्या बाहेर आहेत का? मातृदेवो भव पितृदेवो भव हे तर शास्त्रच आहे. काय खरंच, आई वडील तुमच्या धन्य आहेत की एवढ्या लोकांना हरवून त्याचं ओझं डोक्यावर घेऊन गावभर फिरता, नाही का? अहो नको ते ओझं घेऊन डोक्यावर फिरणं अवघडच आहे. शेवटी घाम फुटला अंगाला, 5-10 मिनिटं उत्तर सुचलं नाही. नाथांचे पाय धरले, क्षमा करा म्हणाले, पाठीवर हात फिरवला, सांगितलं, शास्त्री बुवा,
परमार्थ हा खंडन मंडनाचा विषय नसतो, हा अनुभवजन्य विषय आहे, केवळ अनुवादजन्य नव्हे. अनुवादजन्य विषय निराळा, अनुभवजन्य निराळा. शाळेत मास्तर शिकवतात, प्रोफेसर कशात, केवळ त्या पुस्तक आहे त्यातला अनुवाद करतात, त्यांना त्यातले अनुभव आहे असा नव्हे. काय धडा लिहिला आहे, धडा लिहिणारे निराळे असतात, छापणारे निराळे असतात, अरे का मग ते काय सांगतात, त्यांना जेवढं कळलं तेवढं सांगतात. एखादा काव्य आहे, त्या कवीचा तो अनुभव आहे, माझं बोलणं कळलं का, इथे काय करतात, अनुवाद करून सांगतात, असा असा आहे बस, त्याच्याशी काही संबंध नाही. आता सागरा प्राण तळमळतो हे सावरकरांनी लिहिलं. आता हे केव्हा सागरला गेल्यात आणि प्राण केव्हा यांचा तळमळलाय, काय सावरकरांचं काव्य, ठीक आहे इतपत, पण त्यांना जो अनुभव आला, मातृभूमीला येण्याची जी ओढ लागली, त्यांचा प्राण कसा तळमळला, हे दुसरं कुणाला सांगता येईल का? तुम्ही काय कराल, कल्पनेने अनुवाद कराल, ते असे बसले होते, मग असं करत होते, असं लिहिलं, तसं केलं, तसं केलं, अनुवाद. त्यांच्या बाबतीत अनुवाद नाही तर त्यांच्या बाबतीत अनुभव. अनुभव शब्दाचा अर्थ अणु इतकाही परिच्छिन्न भाव ज्याच्यात नाही तो अनुभव. समजलं का नीट? अणु इतकाही परिच्छिन्न भाव नाही, अणु अणुमध्ये ईश्वरात अस्तित्व आहे, अणु इतकाही परिच्छिन्न भाव नाही. अशा सिद्धांतावर उभं राहून नामी अनुभव आणि नामी अमृत अनुभव. खलास, कशाचं खंडन? म्हणले आता इथेच राहतो तुमचं प्रवचन ऐकतो. हां, सगळे ते वाढ काय काय त्याचा उपयोग आहे, नाही का काय उपयोग आहे, खूप सर्टिफिकेट मिळाले. मी तुम्हाला सांगितलं ना, माझं 3 टेकांचे वास्तव्याचं सर्टिफिकेट, काय त्याचा उपयोग काय, आता घेताना बरं वाटलं, आता वाटतं काय त्याच्यात आहे, आलं का लक्षात? धूळ चढत पडली आहे, ते साफ करायला सुद्धा वेळ नाही माणसानं, माझं बोलणं कळलं का? हां, सर्टिफिकेटवर धूळ चढतात पण तुमच्या ज्ञानावर धूळ चढून देऊ नका म्हणजे झालं. अरे का सर्टिफिकेट काय, येतात जातात, पत्राचा पत्र असेल तर तो हिरवगार होतो, काय अगदी राष्ट्रपतीपर्यंत सन्मान झाले, ठीक आहे, आता जेवलंय शोकेसमध्ये. विशिष्ट लेवलपर्यंत त्याचं महत्त्व आहे. ज्या जगतात आपण वावरतो त्या जगताच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे, पण जे निजज्ञान आपल्याला प्रसन्न आहे त्या प्रसन्नतेचा अनुभव घेणं हा सर्टिफिकेट आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, मी खंडन मंडन करत नाही, आहे ते वास्तव्य मांडतोय. कुठून विषय फुटला? की अज्ञान खंडन नाही, अज्ञानाचा धांडोळा, अज्ञानाचा धांडोळा. अरे म्हणाले, अज्ञान मांडणारा सुद्धा ज्ञानानेच अज्ञान मांडतो. आता हे बघा, अज्ञानाची सिद्धता करायला गेल्यानंतर हे कशाने सिद्ध करतो, अज्ञानाने सिद्ध करतो का ज्ञानाने सिद्ध करतो? ज्ञानाने, तिचं ज्ञान आहे, म्हणजे अज्ञानाचं बेस सुद्धा ज्ञान आहे. मग अज्ञानाचं बेस ज्ञान कसा असू शकेल, म्हणून अज्ञान नाही, माझं बोलणं कळलं का? म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, अखरी तव गोवधू पुढारा अनुवाद वादू, मा कैचा अज्ञान वादू ज्ञान कैचे. महाराज मोठ्या गमतीने सांगतात, गोवध केला नसता मी वध गोवध केला, असे कोणी एखादा हिंदू जर म्हणेल तर एक अपशब्द उच्चारल्याचं पाप लागतं, आणि गोवध केला नसताना गोवध केला म्हणण्याचं, खोटं बोलण्याचं पाप लागतं, माझं बोलणं कळलं का? म्हणून वाणी पवित्र ठेवण्याकरता अपशब्द वापरू नयेत, बरं का? आणि कांचे काणी गुणदोष मनान आणि वेची ते वचन जेणे राहे समाधान. वाणीचं पवित्र रखायचं असेल आणि वाणी जर प्रसाद व्हायची असेल तर त्या वाणीने पथ्य पाळायलाच पाहिजे, कुणाचीही निंदा करू नये. हां, सहज तुम्ही बसला, आपण चर्चा घरातल्या घरात केली, हा भाग निराळा आहे, तो एक जीवनाचा भाग आहे, म्हणजे एकमेकांनी कुणापासून सांभाळून राहावं हे निर्देश आहे.
निंदा नव्हे, पण दहा माझाताई एवढ्या हॉलमध्ये बसून एखाद्या माणसाची मला निंदा करावीशी वाटली, मी निंदा केली, चुकीचं आहे. लक्षात ठेवा, केलेल्या क्षणी जे रोज प्रवचन करून जी पुण्याई प्राप्त होते ती पुण्याई कमी होईल, पुण्याई कमी होईल. हां, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तसं अज्ञान नसताना अज्ञान शब्द वापरणं म्हणजे आपण आपली पुण्याई कमी करून घेण्यासारखं आहे. म्हणून महाराज म्हणाले, अक्षरची गोद म्हणजे गोदार्थ उगाति शब्द हा मिथ्या जरी वादू तरी वाग दोष झाला, हा जर वाद मिथ्या आहे खोटा आहे तर वाणीचा दोष झाला, नको त्याची पूर्तता करतात नाही का, नको त्याची पूर्तता, हो नको त्याची पूर्तता करणं हे सुद्धा वाणीचं पाप आहे. आहे तसंच आहे, तसंच आहे. पुष्कळ सांगण्यासारखी उदाहरणं आहेत पण मला आता तपशिलात जायचं नाही. गो उदय येणे उच्चारे, उच्चारे गायन मरे, परी अबद्धाक्षरे ओढविली की गा. घरात सुद्धा एखादा उचलून धरायचा असेल तर आपण खोटी त्याची बाजू घेणं आणि त्याच्याबद्दल नाही ते सांगणं आणि आहे ते लपवून ठेवणं हे सुद्धा वाणीचा दोष आहे नाही का. माफ करा बरं का वकील साहेब, एखादा खून केलेला मनुष्य क्रिमिनल लॉयरकडे येतो, अगोदरच माफी बोलून मग पुढे बोलतो. आता माझे माळकरी येते तसं काही प्रश्न येत नाही, तरी पण घरातल्याला सुद्धा शब्द लागत नाही असं नव्हे. आता किती क्रिमिनल लॉयर आहे असं सांगितलं जातं, कितीतरी छापून सुद्धा येतं, तू खूनखर वाचवतो मी, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे त्यातली, तुम्ही तर सिव्हिलमध्ये आहात पण क्रिमिनलमध्ये. मग त्यांनी खून केला हे माहिती असून सुद्धा त्याची पूर्तता करणं वाणीने, हे वाणीने घडलेलं महापाप आहे. मग त्याची पूर्तता अशी केली जाते, आम्ही आमचा पक्षकाराचा भाग आहे आमच्या तेवढ्या तेवढ्या पुरतं, तसं नाही आहे. पण माहिती असून सुद्धा त्याची पूर्तता करणं, आपली सून बरोबर आहे हे माहिती असून सुद्धा तिला खोटं ठरवण्याकरता वाणीचा वापर करणं, म्हणून अशा बायका कधी सुखी होत नाहीत आणि असे पुरुषसुद्धा कधी सुखी होत नाहीत. माझं प्रवचन सगळ्याकरता आहे, माझ्याकरता स्वतः करता आहे, तुमच्याकरता आहे. माझं प्रवचन पहिल्यांदा मी ऐकतो कारण मी काही पाठ केलेलं नसतं, इथे बसून माऊलीचं स्मरण करावं आणि ते सुचविल ते सांगावं. काय म्हटलं मी, की वाणीची तपश्चर्या, वाणीची पुण्याई, कुणाची निंदा केली, कुणाबद्दल वाईट बोललं, काय तुम्हाला करायचं, तुम्ही तुमच्या रस्त्याने जा निघून, त्यांचं ते बघून घेतील आणि त्याचा दोष जगापुढे मांडायची गरज काय तुम्हाला. तसं इथे म्हणतायत, अज्ञान नसताना तुम्ही अज्ञान म्हणताय, हा जाणून बुजून तुमच्या वाणीने पाप केलं, जाणून बुजून. बघा, बाप आपला असताना जन्म जाता अशी उदाहरणं कितीतरी तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मुलगा म्हणतो हा माझा वैरी आहे, मातृदेवो भव पितृदेवो भवन, मुलगा म्हणतो हा माझा वैरी आहे. आता पितृदेव म्हणताना त्याला माझं वैरी म्हणणं हे वाणीने घडलेलं केवढं पाप आहे, माझं बोलणं कळलं का, कशाकरता खुलाशेवर विचार सांगतोय, आलं का लक्षात, नीट लक्षात घ्या. म्हणून वाणी वापरताना जपून वापरा. काय, हां अजून एक सांगू, कोणाची खोटी स्तुती सुद्धा करू नका आणि निंदा तर करूच नका. आणि अजून सांगू, कुणाबद्दल चांगलं बोलता आलं नाही तरी हरकत नाही, पण कुणाबद्दल वाईट तरी बोलू नका. नाही चांगलं बोलता येत नका ना बोलू, कोणी सांगितलंय तुम्हाला. कारण एक लक्षात ठेवा, जो चांगला असतो त्याचं चांगलं पण स्वयंभू असतं, ते तुमच्या म्हणण्यावर नसतं. ज्ञानोबारायचा एवढा छळ केला आणि साध्या लोकांनी नाही, विद्वानांनी छळ केला. साध्यांना विचारायचं आधीच होते, ते त्यांच्या पायाशीच बसत होते, पण विद्वानाने इतका छळ केला म्हणून ज्ञानोबारायचं काही भागलं, मग त्यांची कुठे गेली नावंसुद्धा नाही, गावसुद्धा माहिती नाही. ज्ञानोबाराय मात्र जगभर
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. ज्ञानियांचा राजा झाले. माझं बोलणं कळलं का? कुणी काही म्हटलं, ज्याचं मोठेपण स्वयंभू आहे, ज्याचं अस्तित्व स्वयंभू आहे, त्याला कोणाच्या कुबडे घेण्याची किंवा टेकू घेण्याची गरज नाही. तसंच वारकरी संप्रदायात अस्तित्व हे स्वयंभू आहे. म्हणून अनेकांनी अनेक 60-70 वर्षापूर्वी पुण्यामध्येच वाद माजले होते. धारकरी वारकरीचे कार वाद माजले, काही आवश्यकताही नव्हती. बरं का? हो, वारकरी काय फुकट टाईम घालवतात, जाऊ द्या, त्या तपशिला शिरत नाही. काही गरज नाही, काही गरज नाही. आम्हाला आवडतं, आम्ही चालून वारी करतो. आमचे दिवस फुकट जातात का सार्थक लागतात ते ठरवणार तुम्ही कोण? नाही, तुम्ही कोण? तसं या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणाले, लक्षात ठेवा, वाणीने इकडे तिकडे म्हणू नका. गोवध, हिंदूंनी गोवध म्हणणं सुद्धा वाणीने पाप आहे. गोवध म्हणणं हे सुद्धा पाप आहे. गोवध येणे उच्चारे, उच्चारे गाय न मरे, परी अबद्धाक्षरे ओढविली की गा. पण काय ओढवलं? अबद्धाक्षर ओढवलं. त्याला जास्ती काही मला माहिती नाही, थोडंसं सा आहे तेवढं सांगतो. धर्मराजा आयुष्यात कधी खोटं बोलला नाही. फक्त नरवा कुंजरवा एवढंच बोलला. असं लिहिलंय पुराणामध्ये की स्वर्गाला जाताना त्याचा अंगठा तेवढा मागे राहिला, कारण तेवढी चूक घडली. काय? नरोवा कुंजरवा. बरं, आता हे काही धर्मराज बोलला नव्हता, बोलविता धणी वेगळाची. बोलविता धर्मराजा म्हणाला, मी कधी खोटं बोललो नाही, हे तुला काय करायचं मी म्हणतो म्हणून बोल. सगळं तोच आहे, सगळा खेळ त्याचाच आहे, त्याचाच खेळ आहे. आणि ज्याला जे समजलं, संतांनी जाणून घेतलं म्हणून त्याला काही वाईट म्हणलं नाही. तू असशील ते बरोबर. माझी मजाता न देखे निरसता, म्हणून आधार केला नवती माझी मी कवणाचा. काय म्हणतायत? माझी मजाता न देखे निरसता, म्हणून आधार केला. माझं जीवन काय आहे माझंच मला कळत नाही, म्हणून तुझा आधार केला. नवती माझी मी कवणाचा. पांडुरंगा, माझं कोण आहे मला माहिती नाही, आणि मी कोणाचा आहे मला माहिती नाही, पण तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, म्हणून तुझ्या आधाराकरता आलो. असे गोड अभंग गात बसले. देव ऐकत होता, तुकाराम महाराज गात होते. काय कौतुक आहे, नाही का? काय कौतुक आहे. तुकाराम महाराजांचं अस्तित्व, तसंच जिजाबाईचं अस्तित्व. तुकाराम महाराजांचे अभंग ऐकायला आणि जिजाबाईची भाकरी खायला पांडुरंग रोज भंडाऱ्या डोंगरावर येत होते. तिथे जर गेलात तर बघा, तिथे जी विहीर लागलेली आहे ना, त्या विहिरीची कथा अशी आहे की जेव्हा पायामध्ये काटा मोडला, काटा मोडला, खाली बसल्या आणि होतो तो पाण्याचा तांब्या पडला. पडल्याबरोबर मेल्या मुळद्या काळल्या, तुझा तिरडी बांधली. जनाबाई तो सुद्धा अभंग आहे. धुंद झाला तुझा दरबार. जाना जी फैर सुरू झाली शिव्यांची. हे आले पुढे, जिजाबाई मी काटा काढू का? अरे म्हणले, तू माझा काय काटा काढतायस? आजी आयुष्याचा काटा काढलायस तू, माझ्या पायातला काय काढतोस काटा? माझ्या नवऱ्याला एवढं येडं करून ठेवलंयस, त्याला बायको सुचत नाही, घर सुचत नाही. आणि हे बघ, काटा काढायचा हे मस्का मारतोयस तुम्हाला. म्हणजे करतो त्याच्यावर पाणी घालायला. काटा मोडला म्हणून काढायला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काटा पहिल्यांदा मोडला असच का? काय पावर होती कळलं का? हे सगळे जे शहाणे आहेत ना, ते तिला कजाक म्हणतात, कारण यांच्या बायको संतच आहेत. जनाबाई मीराबाई चवळीमध्ये बसणाऱ्या. असं बोलणं माझं असलं म्हणजे माणसं म्हणतात, बाबा महाराज काय काय बोलतो, काय बोल, काय बोललो तुम्हाला? कोणालाच काही बोलत नाही.
फक्त न समजता बोलू नका, नाही का? हां, अरे काटा पायातला, कधी पाय दुखायला लागले आणि जर सुशिक्षित बायको असले तिला सांगितलं ना पाय दाब, तर ती म्हणेल काय पाय दाबणारी मुलकरी नाही का मी? आणि पायामध्ये काटा मोडल्यानंतर देव आले, मोडलास का? ते म्हणले आता जिजाबाई राहू द्या ना, हातामध्ये पाय घेतला आणि पांडुरंगाने काटा काढला, बरोबर? जास्त बोल नकोस, पाणी सांडलंस त्याचं काय? जेवण आहे माझ्या पाठीत, पाणी सांडलं काय? त्यातलं एक असा दगड बाजूला करा आणि तिथे पाण्याचा धरा लागला, तीच वीर अजून भंडारा डोंगरावर. माणसांना कोणाला काही माहिती नसतं, काही नाही, जरा चौकशी करून बघा. आणि वर गेल्यानंतर यांचा बाद झाला, आता आलाय तो फुकटची भाकरी खायला. स्वतःच्या बायकोला बसवली तिकडे आणि दुसऱ्याच्या बायकोला त्रास द्यायचा. अहो पण जिजाबाई असं कसं बोलता, आमची बायको मोठी आहे, ती राजाच्या घरातली आहे, तिला स्वयंपाक करता येत नाही, मग करायची कशा करता? नुसती केली नाही तर पळून आणली. जिजाबाईचं बोलणं जरी होतं ना, तरी ते देवाला इतकं आवडत होतं, इतकं आवडत होतं, इतकं आवडत होतं. मग बसा आता जेवा, अशी भाकरी ठेवावी. तुकोबारा आवले आवले, प्रेमाने आवले हाक मारायचे. आवले शब्दाचा अर्थ आवलिया, आवले शब्दाचा अर्थ म्हणजे आवलिया, म्हणजे आपापल्या मस्तीमध्ये असतो, देवाची सुद्धा पर्वा करत नाही, त्याची जजबाई होती. आवले पांडुरंगा कर, नका काळजी करू, माझ्या पाचवीला त्यालाच पुजलाय, आणले बर का? आणले, तुम्ही जेवा, तुम्हाला म्हणा तुकोबारा तुम्ही जेवा, नाही तर असं करा, तुकोबारा तुम्ही जेवा, जिजाबाई मी नंतर जेवतो तुमच्या ताटामध्ये. प्रसाद घेतो तुकोबारायाचा. नमो माय भाष.